padile valane indriya sakala padile valane indriya sakala bhavato nirala nirala भावतो निराला नाही दूजा पांडुरंग जाने पांडुरंग जाने पांडुरंग बने पांडुरंग तुका म्हणे नेत्री केली ओळखण तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ते ध्यान तटस्थ ते ध्यान ध्यान वीटे वरी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग बनी पांडुरंग जानी हा अभंग आम्ही नुकताच तयार केला रालो वालों जो कहूँ हर 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 है पांडुरंग Oh, my God.
सालों मने या अभंगातील सालो म्हणे हे शब्द काढले आणि घातले तुका म्हणे झाला त्याचा अभंग चुकला सगळ्यांना सांगत की हा माझाच अभंग म्हणून झाला लागली संत म्हणे संत पक्का चोर आहे चोर म्हणे संत अहो हा एवढाच काय पण तो तुक्या आपले म्हणून जे अभंग म्हणतो ते सगळे असेच आहे अगोदर अभंग करावे यानी आणि त्यात नुसतं तुका म्हणे घातलं की झाला त्याचा अभंग मी सुद्धा पाहिजे तेवढे अभंग केले आहे काय त्यात तटस्थ ते ध्यान पक्का चोर आहे तो पण भाऊ सगळा मोठा आणतो गळ्यात माळा काय घालतो काखेत तंबोरी काय घेतो अहो अशाने का कुठे संत होतो आता आपलं बोलणं चाललं होत ना बसलं तेच तोंडात पण त्याच मूळ आहे हे असं सालो म्हणे आयशा नरा मोदून महाराजा दूध नाही तर नाही पण शांतरी देती आई दूध दिलं असत तर आम्ही प्यालो तरी असतो पण श्याम काय खायचं माझी गुणाची बाई
माझी गुणाची बाई। जीव अगदी भांडून गेला बाई, मी एकट माणूस करू तरी काय, त्या पोट्याजवळ बसून का मजेच करू। आमच ते येड पांडुरंग म्हणी पांडुरंग ध्यानी आगला ते तुमच्या पांड्याला चला म्हणजे महिना झाला घरात पोर माशावानी तक पडतय त्याचं काय का तुमच्या जीवाला ध्यानी पांडुरंग म्हणी घ्या कर त्याला आजारी आहे तेच मागापासून तुमच्या मोर ओरडतो या त्याला का वशात विशात करायचं आहे का नाही पांडुरंगासारखा धनवंत आणि विठ्ठल नामासारखा औषध त्रिभुवनात्री मिळेल तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा दिसेल पांडुरंग 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 खबरदार माझ्या जीवन जीव हसडून काढेल त्या पांड्याचं नाव घेतलं तर घरात एक येणार तेवढं पुरे झालं बघा बघा जरा डोळं फाडून छान पोरग म्हशी आणि ओरडताय ओरडणार नाही तर काय करेल बिचारा तू त्याला माझ्या जवळही बसू देत नाही आणखी तूही त्याच्याकडे बघत दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी माझा हा माझ्या म्हशीचं नाव काढू नका हा का माहेरची आहे म्हणून होय होय माझ्या माहेरची आहे म्हणून ती मला लई आवडते काय म्हणणं आहे तुमचं माहेरच्या वरवट्याने आम्हा बायकांचं डोकचं फुटलं तरी बरं गत येत नाही त्यातनं कधी जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा आज नाही तर 4 वर्षानं माझे मग दूध दिल पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठतायसा काय दिलं त्यानं समज घराचं वाटोळ केलं खायला भाकीचा तुकडा नाही ठेवला पोरोबाला आजारी पाडली तेव्हा मेल्या काळ तोंडल्यानं माझ्या म्हशीचं दूध वाटवलं अगं पण पांडुरंगाला का शिव्या देते शिव्या आता नुसत्या शिव्यावर ठेवत नाही ह्या माझ्याला लून आपडते त्याच्या मोर चांगली पाच क्षेत्र मागेल इच्छा तुमचं त्या धनवंत काळ्या माझ्या समजो घरात इस्कूट केलास हे बघितलंच का माझ्या हातात काय ते बोल हे तो बाप राज्य तुझ्या नावान टाळ कुठेत बसलाया ह्याला बरं करतोस की हलो तुझ्या तारखीस तू मनुष्य आहेस का लावसट आहेस अरे मनुष्य आहे मनुष्य तुझ्या मनी टाळ कुठे नाही कोण विचारणार तुम्हाला आलाय माझी लूट पडायला दादा माहित आहे माझ्या बाबा माझी मंगळाई आहे तशी तिच्या अंगाराचा गुण बरं काय माझ्या आई मंगळाई माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई काय रे तुझ्या देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय ह्या त्या लावसटीनं आज खेटराणी मारून देवाची घटंबना केली लाज नाही वाटत तुला पांडुरंगा मी किती पापी पांडुरंगाची घटंबना घोर अपराध झाला माझ्या हातून आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोसी शिक्षा त्याला एकच शिक्षा आहे तू पुन्हा या देवळात पाहून सुद्धा टाकता का माने खबरदार पुन्हा या देवळात आलास तर काय मी देवळात येऊ नको पांडुरंगाचं दर्शन हेच माझं जीवन आणि त्याला खेटरांनी मारणं हेच तुझं भजन इथून नका नका दया करा माझ्यावर मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा चालता हो इथून पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीत मोडून टाकू सालो म्हणे ऐशा नरा मोदून मार आल्या पांडुरंगा
सात जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले, तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाचं क्षालन होणार नाही। माऊली, लेकराचे हजार अपराध पोटात खाणारी तुझी माया आताच कशी आटली? माऊली, तू या लेकराला दूर लुटलंस, विसरलीस, पण हे लेकरू तुला कसं बरं विसरली? माऊली, तुला एकदा टोळे भरून पाहू दे। माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही, तुझं ध्यान हेच आता माझं जीवन। तुका झाला विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, घडे एकांताचा वास, घडे एकांताचा वास, करीत नाश या समंदाचा, नाश या समंदाचा, करीत नाश या समंदाचा। विठाई माऊली, 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 विठाई माऊली। राजी, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू। आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे। असं झालं तरी काय? काय झालं? अगं, जे कधीच होणार नाही ते झालं, जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं। अगं, आमच्या मानगुटीला बसलेला वाघ मारला। अहो, म्हणजे आहे तरी काय? कुठला वाघ? काय बडबडताय तुम्ही? अगं, तो तुक्या साऱ्या दिहू गावाला जड झालेला, त्याला हकलून चांगली फजिती केली लेखाची। आता इतला मोठा कीर्तनकार मी, इतला मोठा संत मी, आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार। आता होऊ दे छानदारशी लावणी। कसली? देवाची म्हणू? देवाची संतात म्हणून विचारते। अग, इथे कसला आलाय संत? म्हणजे छानदारशी फक्कड। चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझान बेला, तुझ विना कोण तुझान बेला, हटविला रोग जीवारा जडला, हटविला रोग जीवारा जडला, सांडती कार माया, सांडती कार माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझा वेला, हटविला रोग जीवारा जडला, सांडती कार माया, सांडती कार माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया, 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 वाया गुणी राया, वाया।
बाबा ए धोनू तूने ने काय इथे कसा तुम्हाला सुखत आलो तो बरोबर जागेला ना पडला अरे पण लेका तू इथे कसा आई ती सुद्धा आली का काय नाही नाही इने तुम्हाला बोलावले बरोबर राइटच बर मी उद्या येईल बोलायला येत नाही थोड आणि कोण खायला शिकला आलं का आई सारा गाव बंद आला बघ बाबा कुठ कुठ गावतात नाही काळेच्या देवळात बघितलं का बघितलं की आमच्या चावडी हो मग गेलं वाटतं त्या डोंगरावर काचे जरा लुटून काय ते बघा पोरांनो तुम्ही भाकरी खाऊन छान घ्या बरं आता बघू नका वाटते तुमचं जेवण झाल्यावर मी येईन बाकी तुमच्या पोरांची तो अंड चुनीवाणी झाली कशी माझी पोर आई मंगळाई दृष्ट लागू देऊ नको ग बाई माझ्या पोराची हे बघा बाबानू त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा घास उतरायचं नाही माझ्या नरट्याच्या खाली बघितलं काय की बाबावर किती माया होती आणि त्यांची लय माझ्यावर माया आहे मला बघितल्या बघा त्यासनी बी जमत नाही बाबावर एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्या बरोबर रोज घालतेस वय लय वाईट करते आहे ती हा समोर बघ काचे अरे माझ्या मी आता जातोय हा घर सांभाळा भांडू बिंडू नका हा वृक्षवल्ली आमा सोयली वनचरे पक्षी सुस्वरे आलदी वृक्षवल्ली आमा सोयली वनचरे वृक्षवल्ली आमा सोयली वनचरे पक्षी सुस्वरे आळती येणे सुखेचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाये
आसन रमिते ते मन क्रीड़ा कथा कमंडल देह उपचारा जानवी तुम्हारा अवश्य हरि कथा भोजन परवड़ी विस्तार करुणी प्रकार रुचि से तुका मने हो जब नासी संवाद तुका मने हो मनासी संवाद आपुदाचिवाद आपनास आपुदाचिवाद आपनास पानुरंग 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 काय झालं या काटा मोडला यावर थांब 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 यो काटा तसा निघायचं नाही लवकर काढ बाबा हा आमचं ते येड कोण तुको है वय वय तेच सकाळपासून उपाशी बसले ते भुकेन अगदी कासावीच झाले असते काय ग जर हळू काढ बाबा माणूस आहेत काय तरी कोण केवढा मोठा काटा हा यो काय नाव बाबा तुझ इट्टू कोण इट्टू त्या काळ्याचं नाव हा तुझं तोंड फुटलं अगोदरच का नाही बोलला कशाला काढला तो माझा काटा मग तुझं मोठं बसलं काय बसलाय घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडताय दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुदबुद आहे का नाही ऐकू येत का नाही डोळे उघडा जरा बाय 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 काय कण फुटलं का काय आई मंगळ आई लई लई भूक लागली असेल घ्या पाणी अगोदर तू कशी आलीस इकडं चालत चालत डोंगर चढत चढत खरं ग पण मी इथं आहे तुला कसं समजलं ते पुरुषेस नाही ठावायचं त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं खा भाकरी अगोदर याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तस मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढ इस्तू घालून ते काळ्याच्या डोसक्यावर पुरं झालं भुका लागून परम कासाईत झाले ती खा माधुगर भाकरी ती मुलांनी भाकरी खाल्ली का ग काय करत्या लई लई वाट बघत होते तुमची मग मी आज म्हटलं त्यातनी खावा म्हणून पोरं कशी रत्न आव आणि पांडुरंग पांडुरंग आवले
तू ही बैस बघू भाकरी खायला. नग नग हो जा तुमच मैं खाली. नहीं शक्य नहीं. हाँ घे बघू. नग नग हो जा तुमच. नग नग जी घे ग घे ग. चला खाया नहीं बाई मी का नवीन नवरी आई तोंडात गात गाला या. अग अग लोग बघतात के लही ग्वाड लही ग्वाड ही भाकरी मैच के लिया का दुसरे को नहीं के लिया. हाँ खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा. पांड्या त्यो बरा देतो या मला माझ्या बाण दिले तुमसनी तुमस थारकल मला आपली लेख म्हणाया नाव भी काढू नका त्या काळतोंड्याचं माझ्या मोर. आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का. हां इट्टल ती तुमचा देव असेल तुमसनी मोठा पर माझा देव तुमच्या इट्टल परस भी लई मोठा आहे. तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण तुझी मंगळाई वाटतं. तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय. माझ्या देवाचं नाव जेवाचा मुकाट्यान काय तरी चिचारतायचा. माझा देव बसलाय माझ्या मरू भाकरी खात. येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला. दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याचं किंवा हाय दगडाचा त्याला का ठाव हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे. आमचं एक जाऊ दे आणि ती पोर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. फाटक तुटक चिरबू पर ते तर हो ना अंगावर घालाया वाळला सुका तुकडा पर त्यो तर हो आणा पोट भरायला. पण त्याचं काय त्या दगडाला कंदी तरी पादर फुटायचा त्याला. रात दिस त्याच्या नावानं हाका मारतायचा. त्या परीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितला असा तर लई लई पुण्य लागत. पोर पोरांची पोट. अरे पांडुरंगा तू काय सांगणार आहे. तू थोडस आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. दोन दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाणा भी नाही. कुत्री भी लई भरी माझ्या पोरापरी गल्ली गल्लीने फिरून पोट तरी भरते. माझी पोर उपाशी भरते तरी तुमचा तिट्टल आणि पांड्या बायको पोरासने उपाशी मारो स्वर्ग मिळतोय होय. आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय. खरं आहे तुझं म्हणणं. आवले माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडलास. मुलाबाळांना टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही. आता कसं बोललास माणसावानी. आई मंगळाई देवा खंडोबा आता मात्र यांची बुद्धी पालतो नगर बाबा. आवले हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीसं करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोललं मला काय ऐवी नग. पोरं बाळं द्यावंच आहे ती त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊनशान पुन्हा तरी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चल आई मंगळा ये नवसाला पावली ग बाई. पांडुरंग जोडोनी यादन जोडोनी यादन जोडोनी यादन उत्तम विवारे उदास विचारे वेत उदास विचारे वेत
पावेल उत्तम तो पावेल उत्तम भोगील जीवधारी उत्तम भोगील जीवधारी ब्राह्मण हेती आश्रमाते फल परम पद बल वैरागाते परम पद बल वैरागाते काशे अभंग का गायत ने येल माजा माजा ये माजा पाइये देखी सारी चीज़ गम्मत कर भजन सार मिठाई राम भजन राम भजन सार मिठाई सार मिठाई हरि संताप हरि संताप ताप हरि संताप हरि संताप हरि संताप हरि संताप जन्म दुख राई जन्म दुख राई दुखराई दूध भात घृत दूध भात घृत घृत दूध भात घृत दूध भात घृत घृत बर काय पाहताय लिहून घ्या म्हणतोय ना एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता झाली म्हणून वाचा वाचा पण तुला आपल्या स्फूर्तीला वाचा फुटू द्या दूध भात घृत साखर पारे साखर पार हरते भूक नाही अंतरारे अंतरार खावती जुग सब चली जावे आवत जुग बचड़ी बचड़ी सब चली जावे सब चली जावे सब चली जावे मीठा खट्टा मीठा खट्टा आय हो काय लिहिलत लिहिलत की नाही कहे तू का काय लिहिलं कह सालो रामर फाटले सोरते राम भजन राम भजन आरंभ कह धरलो
राम रस बरोबर बरोबर ए बाबाचं बाप आला काय हा पुन्हा परत काय रे संताच्या सुंगा कुठे चाललास चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार पाहिलं का ज्ञान बा हे तुमची तुकोबा धंदा शोधायला चालले अहो देशावरचे नीट कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार आहे तुला एक धंदा आहे कोणता म्हणून नाही विचारलंस अरे भीक मागायचा भीक मागावी बायका पोरांचं पोट भरावं उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून निर्वाव तेव्हा शाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर पण थांब पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो अरे धोलो भिक्षा छे 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 भिक्षा पात्र अवलंबणे झळो जिणे लाजीरवाणी भिक्षा पात्र अवलंबणे भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे जळो जिणे लाजीरवाणे ऐसियासी नारायणे ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वदा पांडुरंग गोबा मी तुम्हाला उद्योग देतो त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही फार फार उपकार होतील माझ्या मी जातो आळंद गेलो दोन चार दिवस माझं शेत आलं मी तुम्हाला काय द्यायचं ते समजून घेईन का ज्ञानबा दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय अहो हा एकदा टाळ कुठीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला मी मात्र माझा खंड सोडणार नाही सांगून ठेवतो अगोदर त्याची काळजी तुम्हाला नको तुमचा खंड तुम्हाला मिळेल राखायचं ना ठीक ठीक या आता तुम्ही पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल बरं ये तुम्ही सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊदिये हाची वर देई संचरू निराही हृदयी माझ्या तुका म्हणे काही न मागो आणिक पाई सुख
सर्व सदा माझे डोला सदा माझे डोला रखुमाईच्या पती सोयरीया रखुमाईच्या पती सोयरीया गुण तुझे रूप गुण तुझे कान देई मज प्रेम सर्व काळ तू मागुनी ये हातीवर देई संचरोनी राही हृदयी माझ्या कामळे काही नमागो आणि कामळे काही नमागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे अजिबात नाही म्हणजे एकच काय राम कसा छे धनी साहेब त्या तुकारामानं लई लोकांना याड लावली धनी तो डाळ कुठ्या भजन करीत बसला की लोक तिथं जमतात आणि सारखं डुलत राहतात मूर्ख आहेत शेतात सुद्धा लोक जमले वय धनी त्याला गावाबाहेर काढा नाही एखादा डोंगरा आणून ठेवा तू जाईल तर माणसं आहेतीच बा शेताची कशी छान राखण तुम्ही या या त्या कामाबद्दल हे घ्या दोन वेळ ज्ञानबा मला दाणे ना माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे ना ऊस देतो पण जोंधळे घेऊन जा आणि हे पहा जय या हा सारा सार विचार करा बुटा बुटी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसी आणि मला पुन्हा देतो हा बा जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राव धरी हाती नेव अहरणीसी ये तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठो बाजे भावे गाता गीत विठो बाजे भावे गाता गीत विठो बाजे महादेव आई मग लागली
नवसाला पावले. बाय 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 काय घाण करतेस की चोयट्या टाकून ही बघ हा चालतो होतो आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसाय लागलं वाटतं काय महादेवा तो करून हायच का आणखी बरोबर बघा तरी खरं उद्या घर कसं लग करते ते असंग अशी संग केला म्हणजे प्राणावर बेतत हे त्या ज्ञानबाला चांगलं दाखवलं पाहिजे माझं नाक खेचायला त्या तुच्याला उद्योग देतो नाही का जनावर अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडीसरस निम्म शेत पार साफ झालं पाहिजे धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका साहेब त्या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय एका सपाट्या मंदी त्या शेताचा पार फर सोडून टाकतोय बघूया तुझ्या तरी कसा राबतोय ते माझ्या मंगळाईने बुद्धी दिली छान उद्योग धंद्याला लागली आता कुणाकडे बी जातेस काय नाही काशे अरे माद्या आटपा बिगी बिगी ते सांगतो यायच्या आधू घर कसं आयने आणि लख झालं पाहिजे त्याने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याच आदि बीज एक ने 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 बीज अंकुर ने रोप वाढले बीज अंकुर ने रोप वाढले बीज अंकुर ने रोप वाढले आदि बीज एक ने एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे आदि बीज एक ने व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता बहुविध रूपे घेसी घेसी परिअंती ब्रह्म एक ने परिअंती ब्रह्म एक ने परिअंती ब्रह्म एक ने आदि बीज 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 एक ने मी म्हटलं नव्हतं तुम्हाला अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे
मी काय असा साधा बळा साधू नाही का बसायला? अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून? सबंध घर जरी धुवून घेतलं तरी दोन शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही. अहो पण घर तरी आहे का नाही? आता पाहता बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत येतं घर लिहून घेतो. गावातून आबाळ गावातून आबाळ जणू गंगाचं जळ जणू गंगाचं जळ तस केलम्या निर्मळ तस केलम्या निर्मळ घर माग घर माग घर माग घर माग गोबा आता घर तुमाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे. या शेतामध्ये सालाला दोन खंडी जाणं पिकत्यात. पिकतं झालं तर घर तुमचं आहे, नाहीतर घर इकून जान दोन खंडी जाण्याची भरपाई करायला हवी असं लिहिलंय यामध्ये. भैना हो असं लिहिलंय ना याच्यात? मग हाय कबूल चूक झाली माझ्या हातून. मग करा तसे. या हो या या चालो वालो या या अगदी वक्तावर आलात. साक्ष घालायची आहे सही घ्यायची आहे ठीक आहे. तुकोबा उद्योग केला घरापरी घर घालवून बसत आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली. त्यासनी बघू द्या ते घर बघून छान म्हणते आवडे तो किती किती छान आहेस ग घर तर खूप सवाद सवाद केले नकाला पाहिजे. गप्पा गप्पा बोल नको महादेव दानवीला अंड्याला दिसते ती काय गेनबानी दानवीन दिलं नाही तिथं नो एकदम देणार आहे दिल दिल ते पर बघितलं सा काय आज कस लक लक करून टाकलं आपलं घर घर आपलं म्हणजे आपलं नाही तर कुणा दुसऱ्याच आहे वय. होय ते आता पांडुरंगाचं आहे ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे. म्हणजे मी शेत राखत असताना गुरांनी शेताची नासाडी केली त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं. आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का करून द्यायला? पोरासनी हक्काची सावट होती ती बी गमावून बसला सा आता तुमच्या मोरग कपड फुडून घ्यायचं. पांडुरंगाची इच्छा तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे सगळं काही त्याच्याच इच्छेनं चाललं आहे. Thank you.
केवढी नीड आहे हा. अरे मापा ना मापा मोजायला. जा जा जा. अजून दावारा म्हणून भरतेली नीट मोजले बघा की शीक लागली. यान्वा तुमचं नशीब लई थोर बघा. धरित्रीनं तुम्हाला 10 सालचं दान एकदम दिल्यात. हे काय गेनबा तो आता कसला विचार पडला या. मी फार मोठा अन्याय केला पाटील देवा. जनावरांनी शेत खाल्ल्यावर खूप मला वाटतं ते बोलून तसं घर लिहून घेतलं. मी फार अन्याय केला देवाचा. मी फक्त 2 खंडीत जाणे घेऊ. बाकीचे सगळे तुकाराम भावांचेच आहेत. ते मी त्यांचे त्यांना परत देणार. शेत माझा आहे. शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला. त्या आईदी दुक्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपरसंभ. आपला जो कोणी ठरला आहे तो आपल्या घरी चालत येईल. बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी मुख्य आहे. चला रे भरा गाड्या घेऊन चला तुकाराम भावांच्या घरी. भरा गाड्या. अहो तोंडात नुसतं पडबड करायला काय जातं. पाहतो की त्या तुक्याच्या घरी कशा गाड्या जातात ते. खबरदार कुणी हात लावाल तर. अहो ही काही बेबनशाही नाही. सगळे दाणे तुमचे नव्हत. तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक. तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं का तर तुमच्या बोलण्यात काही अर्थ होता. शेतामध्ये ढोरं घालून छान कुणी बिचाऱ्यांनी तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं. म्हणजे शेत आम्ही शेतात ढोरं घातली असं तुमचं म्हणणं. बरं बरं पाहून घेईन. तुकाराम महाराजांच्या पुण्याने माझ्या शेतात यंदा जास्त पीक आले ते मी तुम्हाला द्यायला आणले. या पहा ह्या सगळ्या गाड्या आमच्या. होय खरंच आमच्या. आई म्हणून आई अगं काशी अरे माझं फळ फळ लवकर दान करून सांग. पाटील बघितलं का तुकारामाकडे किती धुंदळ आले तिथे. काय तुकारामाकडे. अरे बाप रे किती रे गाड्या ह्या. होय होय काशी तू पाहल लवकर. मी दान दळायला जातो. हा सकाळपासून घरात पीठ बी नव्हतं. काय जाणवा हे मोठा अपराध केला मी तुमचा. क्षमा करा मला. तुमच्याकडे मी जात झालेलं हे सारं पीक तुमचंच आहे. छे असं कसं होईल ज्ञानबा. तुमच्या शेतात पिकलेलं धान्य ते तुमचं न्या बघू ते परत. छे मी नाही ते परत नाही. तुम्हाला ते न्यायचं नसेल
तर अन्न अन्न करीत फिरणाऱ्या भिकाऱ्याला ते वाटा, पण माझ्या घरात ते नको, ते माझं नाही. ही गाणे तुमचेच आहे, मी कोण कुणाला वाटणार. येतो मी. कुंभडा गादी साद जग समज हे जाग दान, जग समज हे जाग दान. माझ्या लाटी चिरे ग, माझ्या लाटी चिरे ग, उजळली बाई ग, उजळली बाई. शुभेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मा अंगी, कळले पाहिजे प्रसंगी. धर्म आहे वर्मा अंगी, कळले पाहिजे प्रसंगी. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. पवित्रते अन्न हरी चिंतनी भोजन, पवित्रते अन्न हरी चिंतनी भोजन. हुकाचे ते लुटा सार वारे अमर सदैव, हुकाचे लुटा सार वारे अमर सदैव, हुकाचे लुटा सार वारे अमर सदैव, हुकाचे लुटा सार वारे अमर सदैव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. अरे मी एलियनु जाता का नाही आतला, झोकायची रेडिओ आणि माझालाही साहित्य घेऊन शिया. हा तो तुमच्या पाय नाही ठेवलं थोडं त्यानं तर नीट चालतायत ना. तर येत रे आता, नाही पाय मोडला तर जितायचं ना. हो मी गावाला काग लागली होती रे, माझ्याच घराकडे भीक मागायला असतो. काय ह्यावले, त्यालाही नाही आणि तुलाही नाही. दहा दहा राडा त्याच्या पायी, इकतो दाणं भी दिलं सा आणि दाण्याने पीठ भी दिलं सा. पोरांच्या बरोबर माझ्या हडं घालून तुमची खवळली पिशी. आता झोंबी जायची लाती उलट मी तुला अशी वय खरा मेलन बुकीच्या वक्ताला आयता लोंदांशन घालतोय ना मी. इतका अभिमान धरू नको आणि लोभ्यासारखा हव्यासही करू नको. आवडे ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे पांडुरंग सगळ्यांची यथायोग्य काळजी. सचिता प्रमाण पांडुरंग व्यवस्था करतो. या इकत करून मीच उभी होय. आई मंगळाई कुठल्या जन्माची पातक उभी केलीस आणि मला बांधलीस येड्याच्या कळ्या. तुमचं इकत होय तर मला बी नका तुमचा परपंच. तुम्ही तुमचं सचित तुमचं तू कळ्या आणि तुमचं पोर काय वाटत ते करा. मी काय तर पाहिलं मी प्यान राहायची नाही. ती तुम्हाला सोडून कुठे जायची नाही. माझ्यावर रागावली आहे, येईल पाटील आडवा पडला आणि तर त्यात त्याची आता तुझं डोकं फिरलं की काय नाही फिरणार.
पाऊस पडला, शेतात जरास धान्य जास्त झालं कि तुकारामाची कृपा. निरीक्षपणाचा आव घातला कि झाला साधू फाळले लेखाची. ढोंगाची बतावणी करण्याकरता चार दोन भिक्षेकऱ्यांना भिक्षा घातली कि झाला दानशूर. एकानी म्हटलं, दुसऱ्यानी म्हटलं, चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेट. या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही? या तुझ्या चढू एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बो अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असते आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्ही बायका तर असल्या ढोंग्यांचा प्रश्न माजवता. अस दाखवू का आमची बायकांची अक्कल? काढू का त्या तुझ्याचा ढोंग बाहेर? अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच कुत्र करून नेलं होतं आमच्या माग. मग तू कराम काय तळकुचा कुंबी? त्याला उगीच घमेंड मारतेस. घमेंड घमेंड नाही, पैज मारते. आताच जाते आणि दाखवते तुम्हाला तर तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझे छान गे. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझे छान गे. चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे. चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे. हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हरत माझ भान ग, हरत माझ भान ग. बैसाशी माझ्या पाठी, बैसाशी माझ्या पाठी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाठी, रूप तुझ छान. ओहो हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो लक्षात ठेव, तू तुझ्या मोठा लुच्चा आहे. लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात. विषये विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस असावरा. माझी मज छानी अनावर वाचा, छंद या नामाचा घेत दासे. तुका म्हणे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या कुणी एकमय, अवघ्या झाल्या जीवाला जागले जगरी हृदया राखले.
सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटत आणि मी हो आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटत? पांडुरंग पांडुरंग आपल्या हातातल्या या चिपळ्या इतकी चांगल्या आहेत का? असे दूर का सरतात? मी आवडत नाही आपल्याला. पांडुरंग पांडुरंग छे छे असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील, मग माझी काय करणार? प्रत्यक्ष रखुमाई माती समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये तुला माझे शतशः धन्यवाद. ही वेश्या आहे? वा मग फार चांगली गोष्ट. खरंच चांगली गोष्ट आहे. सूत भूत लास सरे वाटून छान भांगवानी प्यायला काय काय ग चांगली शोभा करू छान तुला बाहेर काढली पाहिजे होय. पुन्हा माझ्या घरामध्ये पायत्र ठेवून बघ. चलो चालतीस असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं भाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य चार दिवसाचा आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धारी आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दे या बाई. मला क्षमा करा महाराज, दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते. पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसून झोडून काढीन म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याशी, पण आम्ही नाही टांगली. तुम्ही काय वाटतील ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाई. खरंच मी चांगलं करते बस. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असले पती. मग हो की तू त्यांची बाई, म्हणजे समजल 100 जन्माचं पुण्य का पाप. बघतायचं काय आली चालून घरात लावा लागेल.
तुम्ही मला खरोखरच आईसारख्या. मला आता तुमची मोलकरीण समजा. मी तुमची काय वाटेल ती सेवा करेन, पण हे पाय सोडू घालणार नाही. दरवाजा अजून माझ्या घराबाहेर. पतित पावन शास्त्र्यांना आणूनच त्यात त्याची थोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तुझी संत तुका म्हणे तुझी संत सोशी जगाचे तुका म्हणे धन्यता याच वदान. जय नारायण जय नारायण. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे बाळाचे काम नवे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे बाळाचे काम नवे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती तेथे वर्म. नेने भक्ती तेथे वर्म. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण. नको तया ते दर्शन. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती तेथे वर्म. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण. नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण. नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण. नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. वेद शास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मानो. तुकारामाचं प्रसिद्ध चांगलंच माजलं दिसत. मी येता येता ऐकत होतो तू झुटो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना. ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो तुमच्यावर. देहूतल्या सगळ्या ब्रह्मवंदावर. मी हे त्याचे ताळे चालू कसे दिले. सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखो नि करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिसे आटू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मानो. तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी सालो मालो. तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहित नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुझ्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. अस तरीच त्याच्या वाणीत इतका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्द योजना
निर्दोष रचना मन प्रसन्न करणारा प्रसाद ही ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तू स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडा वाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होईल आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर रोरण घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो. वारे ब्राह्मण म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणूनच मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला तिया देहू गावातून उखडून काढला म्हणते झालं. तुकोबासनी उखडून काढाया तिने का अन्याव केला या. तुकोबा आहे ती पण गावाला सोबा आहे. परे परे धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो अधर्मी. आणि तुझ्यामुळेच सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज? भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्ममार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधा आहे आणि शर्म नाही वाटत वरपणा तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतंस तो माजवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठिन प्रयोग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा आदी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो थोर असो स्त्री असो पुरुष असो सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण पण त्यामुळं वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्व आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निर्णाऱ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार निर्विकार ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार सविकार पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे सकल शास्त्रांचा विचार अंती तुकाची निर्धार 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाच. हेसते हेसते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमर्द करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करू आणि तिचा फलताच अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहेस. म्हणून माझी तुला आज्ञा आहे
आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू, लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवीत होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता हो तीही नाही शिकत. इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण. ज्या पापी हाताने तू हे अभंग लिहिले आहे त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजे. तीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. अरे पोरट्यानो, काढा तुमच्या बापाने केलेल्या अभंगाच्या वह्या. मला कोण समजतोस, मुस्काळ फोडून टाकेन उलट उत्तर देशील तर. काय झालं रे माझ्या, काय उगीच तंडा लागलास? आई उगीच ना तंडा लागलो. हेलो माझा बा काढला, मी बी आता बा काढला. वय वय गाय, लय बेस केलंस बघ माझ्या. शोभतोस माझा मुलगा. हा काला जात त्यांच्या घरातली माणसं मी मांजरण झालं असं तुला वाटलं वय? अगोदर तू माझ्या घरामध्ये कालाच ते बोल. रामेश्वर शास्त्र्यांनी तुकारामाला त्याचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आहे, म्हणून मी आलो आहे. चल चल वया मागायला आलाय मोठं तू आंट करून. अगं बाई, ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे. पाठीवर छान खातच जात राम शास्त्री का रावण शास्त्री, तोंडातली वाफ दौड त्याच्या बाजू काय जात. वया मागायला चल, चालता माझ्या घरातून. काय असं काय त्यांना वेड्यासारखं बोलते पुन्हा? आणि मी चिडी होय. अहो हे तुमचा अभंग मागतोय नदीत बुडवाया आणि ते मी त्याला देऊ. अग ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे. सारो मालो, मी आलोच हो पया घेऊ. आता काय म्हणू तू असली, डोकचं बघचं फिरलंय का काय? बायका पोरासने 8-8 दिवस उपास ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले अभंग पाण्यात बुडून छान देणार? मी इतकं केलं का कशा पायी? तर काय करू हे येड्याला, फक्त मात्र बुडून छान सारे संसाराचा इस्कूट केला आणि अभंग बुडून परमार्थाचा इस्कूट करतो या. पांडुरंगा, तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे? भक्त वत्सल या तुझ्या प्रीताला तू काढू की फासली? तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली. अहोरात्र तुझं चिंतन केलं, बायका पोराचे तळतळात घेतले, त्या सगळ्याच तू मला हे फळ दिलं. इच्छा तुझी, तू सर्व सत्ताधीश आहेस. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही.
आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार? आता तूच काय तो सूक्ष्मोक्ष कर. भाविकपणानं केलेल्या तुझ्या भक्तीचा हा डोंगर तुझ्याच पायावर ठेव. पांडुरंगा, आता मी निर्वाणच मानतो. तर तुझ्या जवळच माझा हा देह चालू दे. पांडुरंग, पांडुरंग. कालपासून पोर उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर आम्ही नाही खायचं. खावा दर माडे काशे दर. बाबा गांव के बाबा गांव के. बाबा ने भाकरी खा ली ना तो हमें ना खाना. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर हमें ना आत्मा आलायचं. रामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे. तुमच्या सारख्याला ती समजायची नाही. काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बरं बरं दाखवतोस तर माझी योग्यता.
महाराज मला क्षमा करा, माझी मजा आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पाळू। तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर काजे अवतार नाम याचा, पांडुरंग 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 जय पांडुरंग हरि, 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 जय पांडुरंग 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 पांडुरंग। काय करावं आता? काय मुनीम सगळे लेखाचे मूर्ख, अगदी मूर्ख, रामेश्वर शास्त्री देखील मूर्ख, गधडा मूर्ख गधडा झाला। काय लिहिताय काय तुम्ही? हे आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी झालो म्हणे मूर्ख गधडा झाला। बस बस जाणार, आताच जाणार शिवाजी महाराजाकडे। राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही। त्या तुकाची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजाकडून चांगलीच खोड मोडवतो। अहो बघताय काय करा माझी तयारी? आपली तयारी? शिवाजी महाराजांकडे जाण्याची। होय होय, मग इतका वेळ ऐकता येते काय? बाळानो घरी कोणी नाही का? हाय तर मी हाय माझे हाय तर तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा बाबा गेले की बाहेर। बर तुझी आई? हाय हाय, तुझी आई अजून जिथे आहे। काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, आम्ही फार लांबून आलो आहोत। कसली अवध साठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमन दिसताय सा, मी सांगतो ते ऐका, उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नको सा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादाराचा इस्कोट होईल। जावा, ते आलं नाही ती तवरच जावा। आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत। नजराणा? चला रे। हे दागिने तुमच्यासाठी। खरं म्हणताय सा, हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं? होय बाई। ये काशी, ये महाद्या, या लवकर। डोळं पटल्याची काय तुमचं? केव्हापासून माणसं उभी आहे ती पटकुरची टॅक्सी बसाया। बसा बाबान बसा। काशी घरात जरा गुळ पाणी आणजा। आई गुळ आहे कुठं आपल्या घरात? होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला। काशी करतेस काय तू? जा त्याशनी बोलाव नंदा। माद्या करतेस काय तू? जा त्याशनी बोलाव नंदा। तू जा की का? माद्या
अरे माझी पोर कशी रात मिंड्या वाली दिसतायत कोणा मेल्याची बरं लागत आई ग तुला भी कोणाची दिसत लागत तुझं तोंड आता किती छान दिसत या सटवायच्या उखण्या म्हणे खरं म्हणतोय का गप्पा गप्पा बोल नको सांग आपण कुठून आणार शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो होतो नजराणा हो हो आवले अगं आवले वा पांडुरंग पांडुरंग बाबा तू आज मी दिकून अंगर काढलं पांडुरंग चल हां कशी छान दिसतेस अगदी लंकेची पार्वती आवले अगं विष आहे हे एक असू द्या आम्ही ते खातोया आम्ही मग शंकराचं बाय काय भिवायचं नाही आमासनी तुम्ही खा पुष्कळ पण मी कसा खाऊन देईन माझी बायको माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत मी माझी बायको माझी मुलं खरेच देऊन मारत असली माझ्या मंगळाच्या किरपानं घरात लक्ष्मी चालून आली त्याला लातरतायचं होय काही वाटत का जीवाला हसतायचा काय माझ्या अंगाची कशी लाही लाही होती या कुठल्या पुण्याने दाना झाला सा पांडुरंग पांडुरंग घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या अशा नष्ट झाल्या आहेत पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे आम्ही असे उन्हा तानात भटकणारे रस्त्यावरच्या धुळ्यांना अंग मलिन झालेलं असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्यापुढं उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतके आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही खरोखरच आश्चर्य आहे शिवाजीसारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एकशित मुंगी दोन्ही आम्हाला सारखीच तो थोर आहे उदार आहे पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा म्हणावं आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणता हरिचे दास तुका म्हणे मज ही आस महाराज आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला मोरोपंत तुम्ही परत जा
मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? मा साहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मा साहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या माया मोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्यास शिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. पांडुरंग पांडुरंग महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस, संध्याकाळपर्यंत विसावा घे. मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी? तूच आमच्या राजाला फसवलं. ही चांगली उलटी बोंब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही निर्भय. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता? तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी सत्तेचं सहाय्य घेतलं पाहिजे. कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान कुलधर्म पावन परदो कीने कुलधर्म पावन परदो कीने तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव यथाविध भाव जरी होय यथाविध भाव जरी होय यथाविध भाव जरी होय. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रधर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे, वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ देखो. ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता बुधा बुधी, नाम घेता बुधा बुधी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, न
नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका। हा 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 खरं आहे, पटलं मला। महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली। महाराज महाराज, आपण चित्र आतंक असल्याचं पाहून चाकडचा केली तर आपल्याला पकडण्यासाठी इकडच्या रोखाला येतो आहे, आपण इथून लवकर चलावं। काय शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत? पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना। न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते, काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले तदेशे राहतीया। तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले, तुका म्हणे माझी लाजविली सेवा। महाराज, यवनांच्या लोकांचा भेडा पडला ह्यावेळी विचार करू नका। पांडुरंगा, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, त्याची आ बोलासी सत्य केले, रामकृष्ण गोविंद नारायण हरी, गरजे राजद्वारी भक्तराज, विठ्ठल माधव मुकुंद केशवा, तेने दैत्य राव दचकला। मग आता याच वेळी तू कुठं दडून बसला आहेस? तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही, देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही। थटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये। विठ्ठल 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 आपलं ब्रीद राख आम्हा भक्तांची आवरू वाचवली। आहा हा पांडुरंगा, अमृतिये ओळले कृष्ण रूपणे देखिये विश्व अवघे जानकावे पान किती दे जगदा दीन वर्षदा।
तेची भक्ती तेची ज्ञान एक विठ्ठलची जाण अशी आता माझी स्थिती झाली आहे. मी आता माझाही नाही आणि तुमचाही नाही. मी आता विठ्ठल झालो आहे. आता मी वैकुंठाला जाणार. आव एकदा सोडून संबरदा बोलला असाली वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो असू घेत बडबड तरी नका. आवले मी तुला खरंच सांगतो तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घर दार गुर ढोर सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगताय सर. मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल. मी नाही येणार. आवले या आहिक संसारात तू माझा हात धरला आहेस तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलो पावली आधार घेतला. कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाहीस. संसारिक आपत्तीशी तू झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता. पतिनिष्ठ संसारी स्त्रीचं तू कर्तव्य केलंस. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे. अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले चल असतू तो आनंद आपण दोघही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणता सा पण मला नाही आनंद व्हायचा. तत काही घर आहे का माझी पोरं आहे ती मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नको सा. समज आता तुम्हाला बाहेर येण्या चूक केली अजून म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवत केलाय. तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही ती. हा लवकरच या. पांडुरंगा तिला सुखी ठेव. तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे चित्त परब्रह्मी ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते चित्त शुद्ध होते. स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीस कशानंही वेसण घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते.
आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा हा हा शंख चक्र शोभे करी करुण येतो फडकारे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपलागवस्ती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ पोळ्या काय करत बसली तू गोबा निघाल ना वैकुंठाला चल चल लवकर चल पांडुरंग आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची ह्याची भेटी ये दुनिया जन्मती आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया तुमच्या लागत से पाया ये तान यथानी कोणी विठ्ठल बोलावानी राम कृष्ण मुखी बोला तुला जातो